नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्र, आज ॲग्रोन मराठीतर्फे आपण जी चर्चा करणार आहोत, तर आपल्या पिकांसाठी किंवा शेतीसाठी जीवामृताची निर्मिती आपण कशी करू शकतो, जेणेकरून आपली खतांची बऱ्याचशा प्रमाणात बचत होऊ शकते आणि मग आपली पिकं घरच्या घरी हे जीवामृत तयार करून चांगल्या पद्धतीने आपण संगोपित करू शकतो। आता मित्रांनो, 1960 दशकामध्ये नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती तर हा पॅटर्न खूप चांगला होता, पण 60 दशकानंतर जी हरित क्रांती झाली, जे रासायनिक खतं म्हणूया, कीटकनाशकं म्हणूया, बुरशीनाशकं म्हणूया, तर या सगळ्या गोष्टींनी खूप सारा उपद्रव केला। आता हे वापरण्याचं कारण एकच होतं की या रासायनिक खतामुळं त्यावेळेस जमिनीचा पोत खूप चांगल्या पद्धतीने नैसर्गिक शेतीमुळं तयार झालेला होता आणि त्याच्यात या रासायनिक खतांची भर पडली, उत्पन्नात भरमसाठ वाढ झाली आणि त्यानंतर नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीकडं शेतकऱ्यांचं जे दुर्लक्ष झालं आणि करता करता आज वेळ अशी आली की रासायनिक शेतीमुळं प्रत्येक गोष्टीत विष खाण्याची वेळ आली, त्याचा आरोग्यावर परिणाम झाला, शेतीच्या आरोग्यावर परिणाम झाला आणि आता उत्पन्नामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतरही घट यायला लागली आणि म्हणूनसाठीच आता शेतकऱ्यांनी कुठंतरी मग नैसर्गिक शेतीची किंवा सेंद्रिय शेतीची कास धरून हळूहळू पुढे गेलं पाहिजे, का जेणेकरून मग आपण परत आपल्या जमिनीची सुपीकता निर्माण करू शकतो आणि याच अनुषंगाने आज आपण हा व्हिडिओ बनवतोय। मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला जीवामृत तयार करायचं तर त्यावेळेस लागणारी जी सामुग्री आहे, तर आता तुम्ही 1 एकरासाठी करणार असाल तर तुम्हाला 1-2 लिटरचा बॅरल लागेल जो प्लास्टिक स्वरूपाचा राहील। 2 एकराचं करणार असेल तर 2 बॅरल 200 लिटरचे, म्हणजे 2 लिटरचे 2 बॅरलची आवश्यकता राहील। आता हे बॅरल एकरावरती का पाहिजे, तर याचं एक कारण असं आहे की ज्यावेळेस तुम्ही त्या फीडवरती हे जीवामृत देण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस 1 एकरासाठी तुम्हाला 200 लिटर, म्हणजे जे मिश्रण होतं आणि ज्याच्यात पाण्याची लेवल केली जाते, तर 1 बॅरल म्हणजे 200 लिटरचा 1 बॅरल साधारणपणे 1 एकराला 15 दिवसासाठी तुम्हाला वापरावा लागतो आणि म्हणूनसाठी जर तुमचं क्षेत्र त्या पद्धतीचं असेल तर निश्चित स्वरूपात तुमच्याकडं एकराला जर तुम्ही एक टाकी जर तयार केली तर तुम्ही 15 दिवसाला आरामशीर ती टाकी त्याला जर सोडली तर चांगल्यापैकी जी खतांची बचत म्हणूया आपण, रासायनिक खतांची बचत आणि जे काही पूर्व खतं आपल्या पिकांना लागणार आहे तर आपण या जीवामृताच्या माध्यमातून जर दिली तर निश्चित स्वरूपात पिकाला खूप चांगल्या पद्धती त्याचा फायदा होईल। आता मित्रांनो, या ठिकाणी बघा, साधारणपणे आपल्याकडे जे आल्याचं क्षेत्र आहे तर 3 एकर आहे आणि हा जो खटाटोप चाललेला आहे तर हा आल्याच्या उत्पन्नात चांगल्या चांगली वाढ कशी करता येईल या अनुषंगाने हा प्रयत्न आहे। आता बऱ्याचशा भावंडांच्या या कमेंट्स होत्या का सर, सेंद्रिय शेतीच्या माध्यमात आपली काहीतरी ॲग्रोन मराठीची वाटचाल झाली पाहिजे। पण मित्रो, आपण काय व्यावसायिक नाही, इथे कुठेतरी शेतकऱ्यांचं हितकल्याणाचं काम व्हावं या दृष्टिकोनातून हा चॅनल चालवला जातो। आता मित्रो, ज्यावेळेस तुम्ही 100% सेंद्रिय शेतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न कराल किंवा करण्याचा प्रयत्न कराल, त्यावेळेस निश्चित स्वरूपात तुमच्या उत्पन्नात सुरुवातीला घट राहील, त्याचा परिणाम हळूहळू होईल आणि ही सेंद्रिय शेतीची जी काही पद्धत आहे ही लॉंग टर्म आहे आणि म्हणूनसाठी शेतकऱ्यांनी सेटअप होईपर्यंत 100% नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेतीच्या मागे लागू नये। कारण का, सुरुवात अशी असावी की सुरुवातीला 50% रासायनिक खतं, 50% जैविक खतं अशी घरगुती तयार केली आणि रासायनिक खताला या खतांची जोड द्यायची, करता 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 आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये जायचं। कारण आजच आपण सेंद्रिय शेतीमध्ये जायला लागलो तर आपल्या ज्या गरजा आहेत, मिळणारं उत्पादन, त्याच्यावर आखीव केलेले प्रोग्राम, तर त्या पद्धतीने पूर्ण होणार नाही। आता कोणीचा काय अनुभव असेल मला माहीत नाही, पण निश्चितपणे सेंद्रिय शेतीचं टर्म जे आहे हे लॉंग टर्म आहे आणि म्हणूनसाठीच की बा आपल्याला ते जर शॉर्ट करायचं असेल तर आपल्याला हळूहळू सेंद्रिय शेतीमध्ये जावं लागेल। आता बघा, हे जीवामृत जे आपण तयार करतोय तर हे आल्याच्या
प्लॉटसाठी तयार करतो आहे. आपण प्रत्येक 15 दिवसाला साधारणपणे या प्रत्येक एकराला 200 लिटर जीवामृत सोडण्याचा प्रयत्न करणारे म्हणण्यापेक्षा करणारच आहे. आणि पण नेमका बदल काय होतो तर ते आपण बघणार. आज आपण जीवामृताबद्दल चर्चा करतो आहे. तर हे जीवामृत तयार करण्यासाठी जी लागणारी सामग्री आहे 200 लिटरचा बॅरल, त्यानंतर 10 किलो शेत, 10-15 किलो झालं तर काही हरकत नाही, त्याच्यानंतर 10 लिटर गोमूत्र, त्यानंतर 2 किलो बेसन पीठ, त्याच्यानंतर 2 किलो गुळ. आता एवढी सामग्री झाली, त्याच्यानंतर आंब्याच्या झाडाखालची म्हणा, लिंबाच्या झाडाखालची म्हणा, पिंपळाच्या झाडाखालची म्हणा, किंवा ज्या ठिकाणी रान पडीत आहे फक्त झाडं आहे आणि त्या झाडाखालची मग 1 ते 2 किलो माती ती आणायची. ही सामग्री सगळी पहिलं हा जो बॅरल आहे 200 लिटरचा हा निम्मा भरायचा आहे पाण्याने. पाण्याने हा बॅरल निम्मा भरल्यानंतर शेणाचा आपण सडा टाकतो असा त्या 10 किलो शेणाचा घरगुट करायचा, व्यवस्थितपणे तो याच्यात टाकून द्यायचा. तो टाकितल्यानंतर मग तुमच्याकडे गोमूत्र आहे, ते गोमूत्र घ्यायचं आहे, ते तर लिक्विड फॉर्ममध्येच आहे, ते डायरेक्ट त्याच्यात टाकून द्यायचं. त्याच्यानंतर जे बेसन पीठ आहे, तर बेसन पीठ 2 किलो घेऊन कुठल्या तरी एका पातेल्यात म्हणा घमेल्यात म्हणा ते काढून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर याच्यात टाकायचं आहे. गुळाची जी ढेप येते 2 किलोची ती व्यवस्थितपणे फोडून घ्यायची, तिचं व्यवस्थितपणे पाणी करायचं आहे. पूर्णपणे गुळ विरघळल्यानंतर तो गुळ याच्यात टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर जी 1-2 किलो माती आपण वनातली म्हणा झाडाखालची म्हणा पिंपळाच्या लिंबाच्या किंवा आंब्याच्या ती याच्यात टाकून द्यायची. टाकितल्यानंतर मित्रहो याला व्यवस्थितपणे पाण्याने लेव्हल करायची आणि या जीवामृताला दिवसातून किमान 2 वेळा या काठीच्या साह्याने, या बघा या काठीच्या साह्याने हलवायचं. आता हे मिश्रण साधारणपणे 7 ते 8 दिवस आंबवल्यानंतर हे जीवामृत तयार होणार आहे किंवा तयार होतं. आणि त्यानंतर व्यवस्थितपणे उपारण्याने म्हणा चाळण्याने म्हणा ते गाळून परत एकदा ज्याला म्हणतो आपण डबल फिल्टर, कारण का तर आपल्याला हे जीवामृत ड्रीपद्वारे किंवा आपल्या स्प्रे पंपाद्वारे जर आळवणी करायची असेल किंवा ड्रीपद्वारे जर हे बॅरल व त्या पद्धतीने काय तुमच्याकडं ड्रीपमधून सोडायची सोय असेल तर त्या पद्धतीने सोडायचं असेल तर आपलं ड्रीप चोकअप होऊ नये यासाठी आपल्याला हे जीवामृत डबल फिल्टर ज्याला म्हणूया आपण लिक्विड फॉर्ममध्येच, तर त्याच्यात इम्प्युरिटीज जास्त कामा नाही, कारण याच्यात शेणाचं जे चारट आहे किंवा अन्य काही गोष्टी जे काही त्याच्यात ड्रीपमधून जाणार नाही अशा काही ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपल्याला वरच फिल्टर करून व्यवस्थितपणे त्याचं पाणी बाजूला करून मग ते जीवामृत ड्रीपमधून म्हणा किंवा तुमच्या स्प्रे पंपातून म्हणा त्या पिकाला द्यायला पाहिजे. अन्यथा ड्रीप चोकअप होईल, स्प्रे पंपाची जी काही जाळी असतील ती पण बंद पडेल, काहीच काम होणार नाही. म्हणूनसाठी हे जीवामृत तयार झाल्यानंतर व्यवस्थितपणे गाळून व डबल गाळून जेणेकरून त्याच्यात घाण कचरा काहीच येणार नाही, जेणेकरून आपण डायरेक्टली आपल्या ड्रीपमधून म्हणा किंवा स्प्रे पंपामधून आळवणी म्हणा किंवा अन्य काही तुम्हाला सोडायची जी काही प्रक्रियाची पद्धत असेल त्याच्यातून आपल्याला सोड. पण मित्र हो ज्यावेळेस हे जीवामृत तयार होईल आणि ज्यावेळेस तुमचा सोडायचा प्रोग्राम असेल त्यावेळेस साधारणपणे 200 लिटरसाठी जर तुम्ही लिंबुळ्या ज्या असतात ना लिंबुळ्या त्या जर त्याची पावडर आणा किंवा बा लिंबाच्या झाडाखालून लिंबुळ्या गोळा करून आणा त्या साधारण 4-5 किलो असू द्या, ते कुटून घ्या पाण्यात रात्रभर भिजू घाला, त्याचं पाणी बाजूला करून घ्या. त्याच्यानंतर साधारणपणे 200 लिटर बॅरलसाठी किमान 1/2 किलो हळद पावडर ज्याला म्हणतो आपण ती आणून त्याचं डायल्युशन करून घ्या, ती व्यवस्थित गाळून घ्या. लिंबुळ्या ज्या काही त्या मी ठेसलेला आहे किंवा जी काही पावडर आणून ती भिजू घातली 4-5 किलो तिचं पाणी काढून घ्या. आणि ज्यावेळेस ही जीवामृत तुम्ही त्या पिकांना देणार त्यावेळेस ते गाळलेलं पाणी हळद पावडरचं आणि लिंबुळ्यांचं जर या जीवामृताबरोबर दिलं तर खूप चांगल्या पद्धतीने किडींचा, बुरशींचा, जमिनीतल्या किडींचा, हुमणींचा, सगळ्या प्रकारच्या रोगाचा जवळपास एकमेव इलाज आपण या दृष्टिकोनातून किंवा या माध्यमातून करू शकतो. आणि म्हणूनसाठी प्रत्येक शेतकऱ्याने या पद्धतीने जर आपल्या पिकांना म्हणण्यापेक्षा आल्यांना म्हणा, ऊसांना म्हणा, फळबागांना म्हणा, जर अशा पद्धतीने खतं देण्याची सोय जर केली किंवा अशा पद्धतीने जीवामृत तयार करून त्याच्यात मी सांगितलं अशा पद्धतीने लिंबोळी पावडर आणि हळदीचं ते ॲडिशन करून
जर आपण हे पिकांना या पद्धतीने खतं दिली तर खूप चांगल्या पद्धतीत आपले पिकं येणार आहेत आणि विशेष करून प्रत्येक शेतकऱ्याने असा प्रयत्न करायला काय हरकत नाही. आता हे करण्यासाठी मित्रांनो कमीत कमी एक गाय तरी पाहिजे, कारण बा आपण 2-3 दिवस मिळून हे करू शकतो, 2-4 दिवस आंबवणीला जरा लेट झालं तरी चालू शकतं, पण किमान 1-2 गाय आपल्याकडं पाहिजे. आणि जे शेतकरी अल्पभूधारक आहेत, ज्या शेतकऱ्यांकडे 5-1 पुढची जरी जमीन असेल किंवा आतली असेल, किमान 2 गाय या सगळ्या गोष्टींची खताची पूर्तता या माध्यमातून पूर्ण शेतीला करू शकतात. आणि म्हणूनसाठी ब शेतीचं मॉडेल कसं असलं पाहिजे, शेतकरी नेमका कशा स्वरूपात असला पाहिजे, शेतीचं मॉडेल कसं असलं पाहिजे का जेणेकरून त्या शेतकऱ्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याचं आयुष्य जगता येईल, या अनुषंगाने ॲग्रोन मराठी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये किंवा लगेचच, किंवा पहिलं तर शेतीचं मॉडेल कसं असलं पाहिजे, शेतीची विभागणी कशा कशा पिकात कशी कशी असली पाहिजे का जेणेकरून शेतकरी खूप चांगल्या पद्धतीने राहू शकतो, शेतीला आपली आपली खतं देऊ शकतो, विशेष करून अन्य पिकातून त्याचा पैसा कमवू शकतो आणि चांगल्या पद्धतीने आपली शेती रुटेबल कशी करू शकतो ते अनुषंगाने मी व्हिडिओ टाकणार आहे. मित्रो शेती करणं एवढं सोपं नाही, शेतीचं इकॉनॉमिक्स विचारात घेऊन त्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपली मंडळी ऊस तर ऊसच लावणार, सोयाबीन तर सोयाबीनच करणार, कापूस तर कापूसच करणार, पण दिस इज नॉट अ मेथड, ही शेती करण्याची पद्धत नाही आहे. शेतीचं मॉडेल कसं असेल किंवा कसं असायला पाहिजे, 2.5 एकरवाल्यांसाठी कसं असलं पाहिजे, 5 एकरवाल्यांसाठी कसं असलं पाहिजे, 10 एकरवाल्यांसाठी कसं असलं पाहिजे, ते मी पायाभूत ते मॉडेल ॲग्रोन मराठीच्या या चॅनलवरती लॉन्च करणार आहे, का जेणेकरून शेतकरी सेटअप होऊन सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो. तर मित्रांनो हे जीवामृत कसं तयार झालं मी आता तुम्हाला दाखवतो. आता बघा, ह्या बघा हे जीवामृत तयार झालेलं आहे. म्हणजे आता आपण उद्या किंवा परवा, शक्यतो परवाच, हे ड्रीपद्वारे सोडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि विशेष करून यामध्ये साधारण 5-5 किलो एका बॅरलसाठी साधारणपणे 5 किलो लिंबोळीची भुकटी जी भिजू घालणार आहे ती या बॅरलसाठी घालणार आहे, 5 किलो यासाठी घालणार आहे, म्हणजे 10 किलो भुकटी त्या पद्धतीने भिजून 5-5 लिटर पाणी तयार करून आपण एका बॅरलमधून जेव्हा हे पाणी गाळून घेणार आहे त्याच्यात ती टाकणार आहे. त्याच्यानंतर 500-500 ग्रॅम हळद, 500 ग्रॅम याच्यासाठी, 500 ग्रॅम याच्यासाठी, त्याचंही पाणी करून हे गाळल्यानंतर दोन्ही बॅरल त्या प्रमाण त्याच्यात टाकून आपण आपल्या आल्याला सोडणार आहे. आणि विशेष करून वर्षभर म्हणजे आल्याचं जे पीक आहे साधारणपणे 230 दिवसाचं हे पीक आहे, तर आपण साधारण 200 दिवसाच्या आतमध्ये जोपर्यंत त्याचा पाला पडत नाही, आल्याचा पाला जोपर्यंत खाली पडत नाही किमान 30-40%, तोपर्यंत आपण दर 15 दिवसाला या पद्धतीने जीवामृत आपल्या शेतीला देणार आहोत. आणि त्यानंतर व उत्पन्नात किती वाढ होते याचं शाश्वतपणे, किंवा नेमकं मागच्या वर्षी आपण आलं केलं होतं त्यावेळेस काय जीवामृत आपण सोडलेलं नव्हतं, पण साधारणपणे रॅन्डमली 1 किलोला 10 किलो आलं तयार होतं असा ॲग्रोन मराठीचा निश्चितपणे मानस आहे. रान तुमचं खोड्याचं असू द्या, आपलं खोड्याचं तर रान होतं तरी आपण ताज्या बियाणे तिथे केलं होतं, तरी पण चांगल्या पद्धतीचा निकाल आपल्याला आल्याच्या माध्यमात आला होता आणि म्हणूनसाठीच आपण यावर्षी 3 एकरची डेअरिंग केली. आता आपण हे जेव्हा अमृत चालू केलं आहे तर पुढच्या वर्षी म्हणण्यापेक्षा आता जी लागवड झाली तर हिच्यात व 1 किलोला नेमकी आपण किती किलो काढू शकलो, तर या अनुषंगाने आपण अभ्यास करून व आता या गोष्टी चालू केलेल्या. आता यानंतर नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीच्या अंतर्गतच आणखीन आपण नैसर्गिक पद्धतीने काय बनू शकतो या अनुषंगाने ॲग्रोन मराठी तुमच्यासाठी व्हिडिओ लॉन्च करणार. मित्रांनो जीवामृत कसं बनवायचं, त्याच्या शाश्वतेत कशा पद्धतीचे इग्रेडियंट्स ॲड करायचे, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश भावांपर्यंत पाठवा. आणि शक्यतो आता नैसर्गिक शेतीची खास धरून वाटचाल करायला लागा, ज्यांच्याकडे फळबाग आहे त्यांच्यासाठी तर अति उत्कृष्ट आहे, आणि त्यांनी हे करायला हरकत नाही कारण तिथं झाडांची संख्या खूप कमी आहे. तर रासायनिक शेतीला जवळजवळ आपल्याला येणाऱ्या 2-4 वर्षामध्ये सरळपणे रामराम करता येईल. आणि आता आपण जे हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे तर याला आपण रासायनिक खतांची पूर्ण मात्रा जे आजपर्यंत त्याला पाहिजे होती ती दिलेली आहे, पण त्याला पूर्वक किंवा त्याला जोड म्हणून किंवा जोर खत म्हणून आपण या जीवामृताचा वापर करतो आहे. आणि हळूहळू आपण रासायनिक शेतीच्या जवळपास बाहेर निघणार आहे. पण आता पावसाळा आहे, जे काही तुम्हाला बुरशीनाशकं कीटकनाशकं जे काही द्यायची ते आल्यांना स्पेशली आल्याच्या बाबतीत बोलते तर ते चालू ठेवा.
याची त्याला जोड लावा, हळूहळू जमिनीचा पोत सुधरेल आणि करता करता आपल्याला याच्यातून बाहेर निघता येईल. आता कीटकनाशकाच्या माध्यमातूनही मी दशपर्णी आत कसा बनवायचा तिची व्हिडिओ टाकले, पण नवीनली म्हणजे न्यूली परतही मी त्याच्यात आणखीन काही ॲडिशन करता येतं आहे का त्या अनुषंगाने प्रयत्न करून परतही चांगल्यात चांगलं कीटकनाशक जे नैसर्गिक असेल ते कसं बनवता येईल या अनुषंगाने व्हिडिओ टाकणार. तर मित्रांनो परत एकदा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तो आता आपण मित्रांपर्यंत पाठवा. राम राम.